विद्यार्थी तो मित्रांनो आपण मागच्या पाठामध्ये एक तांबडा भोपळा या कवितेचं कृतियुक्त गायन केलेलं आहे. त्यानंतर एक तांबडा भोपळा यावर आधारित गोष्ट किंवा कथा आपल्याला विद्यार्थ्यांना ऐकवायची, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचं दृढीकरण होणार आहे आणि त्यांना अध्यापनात आणि अध्ययनात एक रंजकता सुद्धा येणार आहे. त्यामुळे आजची ही जी गोष्ट आहे ती मुलांना आपल्याला ऐकवायची. चला तर चेहऱ्यावर एक थोडस हास्य आणूया आणि आपली गोष्ट सुरू करूया. एका गावात एक म्हातारी राहत असते. म्हातारीला एकच मुलगी असते. मुलगी याला काही काही ठिकाणी लेक असा शब्द सुद्धा वापरला जातो. त्यानंतर ती म्हातारी वृद्ध असल्यामुळे तिला आपल्या लेकीच्या भेटीसाठी दुसऱ्या गावाला जायचं असतं. गावाला जायचा रस्ता हा घनदाट जंगलातून जाणारा असतो, त्यामुळे तिला चिंता वाटते की मी आता इतक्या दूर जाणार कशी आणि गेल्यानंतर माझं जीवाचं काही बरं वाईट तर होणार नाही ना, आणि त्यामुळे ती चिंतेमध्येच असते. आणि हे करताच ही चिंता असल्यावर सुद्धा तिला मुलीच्या भेटीची ओढ निर्माण झालेली असते आणि त्यामुळेच ती मनामध्ये दृढ निश्चय करते आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करते. शेजारी जाताना समजून जाते की बाबांनो माझ्या घराकडे बघा बरं, मी आता लेकीकडे जाणार आहे, आणि ती तिचा प्रवास सुरू करते. प्रवास सुरू करताना ती गावाच्या बाहेर निघते. गावातून बाहेर गेल्यानंतर एक घनदाट जंगल लागतो. त्या जंगलामधून प्रवास करताना तिला पहिले भेटतो कोल्हा. कोल्हा म्हणतो, ए म्हातारे कुठे चाललीस, थांब आता मी तुला खाणार. तेवढ्यात म्हातारी घाबरून जाते पण मनाने कणखर होते आणि त्याला उत्तर देते, अरे बापड्या माझ्याकडे खायला काय आहे, नुसते हाडं आणि कातळ, तुझं पोट कसं काय भरणार. ती त्याला सांगते, मी माझ्या लेकीकडे जाईल, तूप रोटी खाईल, जाडी चुडी होईल आणि मग तू मला खा. कोल्ह्याला तिचं म्हणणं अतिशय पटतं आणि तो तिला म्हणतो, नक्की तुझा शब्द पाळशील बरं, मी तुझी वाट पाहणार आहे. आणि ती त्याला शब्द देते आणि पुढे निघते. पुढे प्रवासात जाता जाता तिला जंगलाचा राजा भेटतो. तो असतो वाघ. वाघ जोऱ्यात दरकाडी देतो आणि तिला म्हणतो, ए म्हातारे कुठे चाललीस. म्हातारी आणखीच भांबावून जाते. ती त्याला म्हणते, घाबरलेल्या आवाजात म्हणते, मी माझ्या लेकीकडे चालली आहे. मग तो तिला म्हणतो, थांब मी आज तुला खाणार. तेव्हा म्हातारी त्याला सांगते की माझ्याकडे खाण्यासारखं काय आहे, नुसती हाडं आणि ही कातळ, तुझं पोट भरणार आहे का. त्यापेक्षा मी असं करते, लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडी जुडी होते आणि मग तुम्हाला खा. वाघ तो सुद्धा हुशार असतो. त्याला असं वाटतं की म्हातारी अतिशय खरं बोलत आहे आणि म्हणून तो तिला जाऊ देतो. त्या गेल्यानंतर असं करत करत नदीच्या पलीकडे गेल्यानंतर ती आपल्या लेकीच्या घरी जाते. तिथं गेल्यावर तिचं जीवन जे आहे, तिचे जे दिवस आहे ते अतिशय आरामामध्ये जात असतात आणि नंतर एक महिन्यानंतर तिला आता आपल्या घरी परत जायचं असतं. आता या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तिची जी मुलगी आहे ती तिची चांगली सुश्रुषा करते, तिला चांगल्या चांगले पदार्थ खाऊ घालते आणि त्यामुळे तिची तब्येत चांगली होते. आणि नंतर मग जाण्याच्या दिवशी म्हातारी रडायला सुरुवात करते. तिची मुलगी तिला विचारते, आई तू का रडते आहेस. मग तेव्हा जी म्हातारी आहे, वृद्ध आजी आहे, ती आपली जंगलातली सर्व हकीकत आपल्या लेकीकडे कथन करते, म्हणजे सांगते. मग त्यावेळेस लेकीला सुद्धा तिची काळजी वाटते आणि ती आईला म्हणते, आई तू घाबरू नकोस, मी तुला एक चालणारा भोपळा दिला आणि त्या भोपळ्यामध्ये तू बैस आणि तू जशी आज्ञा करशील तसा तो भोपळा तुला पोचून दे. फक्त तुला त्याला एवढंच सांगायचं आहे, चल रे भोपळ्या तू नको. म्हातारी हे अतिशय व्यवस्थितपणे ऐकते आणि नंतर तिचा आनंद गगनात माविनासा होतो आणि ती त्या भोपळ्यामध्ये जाऊन बसते. भोपळ्याला दोन पाय असतात आणि ती त्याला आज्ञा करते, चल रे भोपळ्या तू नको. हे झाल्यानंतर मग पुन्हा ती प्रवास करायला सुरुवात करते. वाटेत भेटतो वाघोबा. तो कुणाची वाट पाहत असतो? बरोबर, आजीचीच. तो भोपळ्याला विचारतो, अरे भोपळ्या तुला एक आजी येताना दिसली का,
तेव्हा भोपळा म्हणतो म्हातारे गीतारे मला नाही माहित चल रे भोपळ्या टुनुक टुनुक आणि मग वाघाला संशय येतो आणि तो त्या भोपळ्याच्या मागे मागे जायला सुरुवात करतो पुढे त्या भोपळ्याला भेटतो कोल्हा कोल्हा सुद्धा आजीचीच वाट पाहत असतो आणि तो त्या भोपळ्याला विचारतो अरे भोपळ्या तुला आजी येताना दिसली का तर पुन्हा आजी म्हणते की म्हातारी गीतारी मला नाही माहीत चल रे भोपळ्या तू मुकू आता कोल्ह्याचा संशय बळावतो तो आतमध्ये डोकावून पावतो तर त्याला त्याच्यामध्ये म्हातारी दिसते आणि तो त्या आजीला विचारतो आजी खाली उतर म्हातारी खाली उतर तुझा शब्द पाठ मग ती खाली उतर तेवढ्यात तिथे वाघ सुद्धा येतो आणि वाघ कोल्ह्याला म्हणतो म्हातारीला तर मीच खाणार कोल्हा म्हणतो म्हातारीला पहिले मी बघितलं त्यामुळे मीच खाणार आणि त्या दोघांचं भांडण सुरू होतं आणि या दोघांच्या भांडण्यामध्ये लाभ होतो तो कुणाचा आजीचा आजी ही संधी साधते आणि त्या भोपळ्याला आज्ञा देते चल रे भोपळ्या टुनुक टुनुक वाघ आणि कोल्हा एकमेकांशी भांडणच करत राहतात आणि तेवढ्या ती आजी त्या भोपळ्याला घेऊन आपल्या घराकडे मार्गक्रमण करत असते आणि अशा पद्धतीने म्हटलं जातं की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ही गोष्ट आपल्याला नक्कीच आवडली असेल ही गोष्ट नीट ऐका आणि आपल्या लहान भाऊ भाऊ आणि बहिणी यांना सुद्धा सांगा धन्यवाद.